अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंचे वाहन अडवून आरक्षण प्रश्नी राजीनाम्याची मागणी केली आहे. नेवासा शहरात काल शनिवारी उशिरा 7 सुमारास आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे वाहन अडवून आरक्षणासाठी राजीनामा देणार आहात की नाही अशी विचारणा काही कार्यकर्त्यांनी केली. मात्र काहीही उत्तर न देता आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निघून जाणे पसंत केले. आमदार मुरकुटे यांनी बाळगलेले मौन सायंकाळी आमदार बाळासाहेब मुरकुटे नेवासा शहरात एका ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते. तेथून परत जात असताना गणपती मंदिराजवळ त्यांचे दुचाकी वाहन अडवून घोषणा देत राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा टाकते, SP24 तास नेवासा.